नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रीवर्डन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कापूस पिकाविषयी तुम्हाला नवीन जे काही वाण आहेत म्हणजे BG4 आपण ज्याला म्हणतो, राऊंडअप BT ज्याला म्हणतो, त्याच्याविषयी तुम्हाला आपण गुजरात राज्यामध्ये एका प्लॉटवरती व्हिजिटला आलेलो आहेत आपण, आणि त्याची परिपूर्ण माहिती ही मराठीतून देणार आहोत। म्हणून जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी खाली येणारं सबस्क्राईब नावाचं जे काही बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला दाखवतो की ही जी काही व्हरायटी आहे ती सरदार 511 म्हणून BG4 म्हणून व्हरायटी। तर महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीवरती बंदी आहे, आणि बंदी का आहे तर जे काही BG4 आपण म्हणतो आणि राऊंडअप म्हणजे तण नियंत्रणासाठी कापूस पीक म्हटलं की हे खादाड पीक आपण म्हणतो, याला लागणारा खर्च जो काही आहे तो अतिशय जास्त आहे आणि जास्त प्रमाणामध्ये खर्च लागतो आणि मजुरांची उपलब्धता होत नाही। त्यानिमित्ताने कापूस पिकाविषयी आपल्याला आता थोडस म्हणजे इंटरेस्ट जो काही आहे शेतकऱ्यांचा तर तो कमी होत चाललाय। पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो त्यावेळेस आपल्या उत्पन्नामध्ये घट आल्यामुळे आपल्या पद्धतीने निराशा आहे, त्याने निराशा आल्यामुळे देखील आपल्याला आता कापूस पीक जे ते नकोसं वाटायला लागले। पण या ठिकाणी जर आपण पाहत असाल की हे BG4 जे काही वाण आहे हे कोरडवाऊचं, आत्ता जे पाहतोय आपण हा प्लॉट तर हा कोरडवाऊचा आहे। तुम्हाला मी पूर्ण प्लॉट दाखवतो। तर पहा शेतकरी बांधवांनो, हा कोरडवाऊचा जो काही प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतात की सरासरी उंची जी काही आहे याची कमी आहे, आणि तण नियंत्रण करण्यासाठी जर आपण बैलगाड्याने कोडपणे जर का सोडलं तर यामध्ये निन्नी फक्त शेतकऱ्याने एकच घेतलेली आहे। जी काही प्राथमिक माहिती शेतकऱ्याने दिली ती आपल्या पुढे मांडतो। निन्नी एक घेतली आहे आणि दोन या आपले जे काही राऊंडअप असतं तर ग्लायफोसेट जे काही 41% असतं तर त्याची या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे। तर या BG4 व्हरायटी पाहत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय आढळून आलं ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो। तर ही BG4ची जी काही उंची आहे तर ती साधारणतः 4.5 ते 5 फूट जास्तीत जास्त, म्हणजे उंचीला जी काही आहे कोरडवाऊ वाणामध्ये तर ती अतिशय कमी आहे। आणि या ठिकाणी आपण जर का बोंडांची आणि पात्यांची संख्या जर का पाहिली तर अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे वरतीपर्यंत शेंड्यापर्यंत जी काही आहेत ती बोंडा अतिशय चांगली लागलेली आहेत। आणि जर आपण एकंदरीत अभ्यास केला तर हे जे काही त्याचं बोंड आहे तर ते साधारणतः आपण वेचायला अगदी सोपं आहे। तर एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं होतं की BG4 वरती आपल्याला बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळत नाही, पण आढळून येतो पण कमी प्रमाणात आहे। आपण जर का हे पाहिलं की या झाडावरती पात्यांची संख्या जर का पाहिली, आजची तारीख आहे 13 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबरला आज या प्लॉटची अशी कंडिशन आहे। साधारणतः या ठिकाणी 2 वेसण्या झालेल्या आहेत म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला कळवलेलं आहे। जर का आपण बोंड लागण्याची जर टप्पा पाहिला तर एका फांदीला साधारणतः 6-6 आहेत पात्या आलेल्या, आणि बोंडाची संख्या म्हणजे अतिशय चांगली आहे, बोंडाची साईज सुद्धा चांगली आहे। ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये कोरडवाऊ वाण घेतले जातात त्यामध्ये अनेक प्रकारचे वाण आहेत, अजित 155 असेल, अंकुरचं 30-28 असेल, किंवा भारी जमिनीमध्ये कोरडवाऊ मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाण घेतो, आणि ते वाण घेत असताना आपल्याला जी काही बोंडाची साईज मिळते ती अतिशय छोटी असते बा, पण त्या मानाने हे जे काही आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला म्हणजे बोंडाची साईज मिळते कोरडवाऊ मध्ये। उंची वगैरे जी काही आहे, आता एवढा भरमसाट पाऊस असताना देखील या ठिकाणी प्लॉट जो काही आहे आतापर्यंत हिरवागार आणि चांगला दिसून येतो, आणि शेवटपर्यंत पात्यांची जी काही आहे तर ती लागण झाल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन येईल अशी शेतकऱ्याला हमी आहे। बोंडअळीचा जो काही प्रादुर्भाव आहे आत्ताच्या टप्प्यात देखील म्हणजे साधारणतः आपण जर का म्हटला इतर महाराष्ट्राच्या व्हरायटींच्या लेवलला तर साधारणतः 25 ते 50% आपल्याला कमी आढळून येतो। निश्चितच आपल्याला या ठिकाणी मग म्हणजे की जे काही कापूस पिकाचं उत्पादन आहे त्याच्यात आपल्याला मदत होईल असं आम्हाला देखील वाटत आहे। तर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी फक्त ग्लायफोसेटची आणि फवारणी घेतली होती तण नियंत्रणासाठी, आणि अतिशय बघू शकतात की जमीन जी काही आहे तर ती चांगली आहे। साधारणतः या ठिकाणी जर का अंतर पाहिलं आपण तर आपल्याला अंतर जे काही आहे तर 3.25 ते 3.25 फूट असं या ठिकाणी अंतर आहे, आणि चौफुलीवरती या ठिकाणी कापसाची लागवड केलेली आहे असं आपल्याला या शेतकऱ्यांनी सांगितलं। तर त्या शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार। जे कोणी शेतकरी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओसाठीच बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।